मामाचं गाव। मामाचं गाव म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे मजा मस्ती आणि आजी आजोबांकडून करून घेतलेले खूप सारे लाड। दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागली की ओढ लागायची ती म्हणजे मामाच्या गावाला जाण्याची। तशीच काहीशी ओढ लागली होती सुनंदा, आशिष आणि प्रिया या भावंडांना। वार्षिक परीक्षा संपल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांचे मामाच्या गावी जाण्याचे ठरले होते आणि विशेष म्हणजे जवळजवळ 5 वर्षांनी ते सर्व तिकडे जाणार होते। तिघांनाही आजी आजोबांना भेटायची आणि तिकडे भरपूर मजा मस्ती करण्याची उत्सुकता लागली होती। बाबांना सुट्टी न मिळाल्याने ते तिघही आईसोबत मामाच्या गावी जाणार होते। 8 ते 12 वर्ष वयोगटातील ते तिघही तसं म्हणायला गेलं तर लहान आणि अल्लडच होते, त्यामुळे तीनही लहान मुलांना घेऊन एकट्याने प्रवास करणे आईसाठी जरा अवघडच होतं। पण आई तशी खंबीर होती, तुम्ही फक्त आम्हाला ट्रेनमध्ये सोडायला या, तिकडे पोहोचल्यावर दिनेश येईलच आम्हाला घ्यायला, त्यामुळे काही चिंता करू नका, असे बोलून उलट आईनेच बाबांना धीर दिला। तर ठरल्याप्रमाणे ते चौघेही नीट सुखरूपपणे त्या गावी पोहोचले। दिनेश म्हणजेच त्यांचा मामा स्टेशनवर या चौघांना घ्यायला आला होता। इतक्या वर्षांनी मामाला भेटल्यावर त्या तिघांनीही धावतच जाऊन मामाला मिठी मारली। खूप वर्षांनंतर ताईला आणि तिच्या पिल्लांना बघून मामाच्या डोळ्यातही चटकन पाणी आले। तसे स्वतःला सावरत त्याने पटापट सगळे सामान उचललं आणि गाडीत टाकले। घरी पोहोचेपर्यंत मामा आणि भाचे मंडळींमध्ये गप्पा रंगल्या होत्या। घरी पोहोचल्यावर आजी दारातच उभी राहून त्यांची वाट पाहत होती। मग ते सगळे पोहोचल्यावर आजीने त्यांना ओवाळून त्यांची दृष्ट काढली। आजोबांनी तर चक्क आंबे, फणस, काजू सगळं काही आपल्या नातवंडांसाठी गोळा करून ठेवलं होतं। खूप वर्षांनी माहेरी आल्यावर आईच्या तोंडावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता। असेच त्यांचे सुट्टीचे दिवस अगदी मज्जेत जात होते। आजोबा सकाळचे सर्व नातवंडांना शेतात आणि मंदिरात घेऊन जायचे। मामा कामावरून येताना बाजारातून भाचे मंडळींसाठी खाऊ घेऊन यायचा। फक्त संध्याकाळचे किंवा रात्रीचे बाहेर खेळायला गेलं तर आजी त्यांना रोखायची, 3 सांजेचं बाहेर जाऊ नका, काळोखात पायाखाली काही दिसणार नाही, किरडावा वगैरे चावतील पायाला, असे आजीचे म्हणणे असायचे। मामाचे घर तसे गावच्या अगदी आतल्या भागात होते। त्यांच्या वाडीत जेमतेम 10-12 घरं होती, त्यात पण अर्धी घरातले मुंबईला असल्याने बंदच असायची ती घरं। वाडीच्या मागे एक मोठा डोंगर होता आणि त्याच्या पायथ्याशी दाट जंगल आणि एक नदी होती, त्यामुळे रात्रीचा त्या भागात वन्य प्राण्यांची पण भीती असायची आणि म्हणूनच आजी त्या तिघांनाही रात्रीचं बाहेर जाऊ नका असे सांगायची। मग त्यावेळेत आजोबा मस्त मस्त गोष्टी सांगून नातवंडांचे मनोरंजन करायचे। ते तिघेही आता तिकडे रुळले होते। पण एके दिवशी मात्र काहीतरी अघटित घडता घडता थोडक्यात राहिले। दुपारची 2-3 वाजेची ती वेळ होती। दुपारचे जेवण झाल्यावर आजी आजोबा आणि आई तिघही जरा झोपले होते। सुनंदा, आशिष आणि प्रियाला मात्र झोप येत नव्हती। आजी आजोबा आणि आई गाढ झोपले आहेत याची खात्री करून त्या तिघांनी घराचे दार उघडले आणि अंगणात जाऊन ते तिघही खेळू लागले। त्यांनी आता तिकडे लपंडाव खेळायचे ठरवले। सुनंदा आणि प्रिया लपणार आणि आशिषने त्यांना शोधायचे असे त्यांचे ठरले। तर ठरल्याप्रमाणे आशिष डोळे बंद करून अंक मोजत होता। सुनंदा आणि प्रिया दोघीही घरामागे जाऊन लपून बसल्या। आशिष आता त्या दोघींना शोधत होता। आपण लपलेल्या जागी आशिष आपल्याला लगेच शोधेल असे वाटून त्या दोघीही घराच्या मागे असणाऱ्या शेतातील फणसाच्या झाडाआड जाऊन लपल्या। आशिष त्या दोघींनाही अजून शोधतच होता। त्या दोघी मात्र झाडाआड लपून हसत आशिषची मजा बघत होत्या आणि तेव्हाच अचानक सुनंदाची नजर दूरवर हातात मासे पकडायचे जाळे आणि गळ घेऊन जाणाऱ्या एका माणसावर पडली। तो माणूस म्हणजे त्यांच्या शेजारीच राहणारा बाबू मामा होता। तो त्या जंगलामधील नदीवर मासे पकडायला जात होता। ए प्रिया, तो बघ बाबू मामा मासे पकडायला जातोय वाटतं, चल आपण पण जाऊया ना त्यांच्यासोबत, सुनंदा प्रियाला बोलली। हो ताई, मला पण बघायचं आहे मासे कसे पकडतात ते, चल आपण पण जाऊया त्यांच्यासोबत,
असे बोलून त्या दोघीही त्या बाबू मामाच्या मागे धावू लागल्या। त्या दोघीही धावत बाबू मामाला हाका मारत होत्या, पण त्यांचा आवाज मात्र त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हता। इकडे आशिष मात्र त्या दोघींना शोधून शोधून कंटाळला आणि दारात येऊन बसला। सुनंदा आणि प्रिया दोघीही आता घरापासून खूप लांब आल्या होत्या। बाबू मामा सुद्धा आता कुठे समोर दिसेनासा झाला। त्या दोघींना परत जाण्याचा रस्ताही माहीत नव्हता। दोघीही त्या अनोळख्या ठिकाणी हरवल्या होत्या। अगं ताई, चल ना जाऊ आपण परत घरी, असं बोलून प्रिया रडू लागली। अगं वेडे, रडू नकोस, बाबू मामा याच वाट्यावरून गेला असणार, आपल्याला भेटेल तो नदीवर, असे बोलून सुनंदा प्रियाला घेऊन त्या नदीजवळ जाणाऱ्या वाटेवर चालू लागली। त्या दोघीही त्या जंगलातील वाटेवर चालत होत्या आणि तोच नदीच्या पाण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला। प्रिया, आपण पोहोचलो वाटतं नदीवर, बाबू मामा पण असेल तिकडे, चल पटापट, असे बोलून त्या दोघी बाबू मामाला हाका मारत त्या वाटेवर धावू लागल्या। आणि तेव्हाच त्या दोघीही त्या नदीच्या काठावर पोहोचल्या, पण बाबू मामा तिकडे नव्हताच। त्या नदीवर त्या दोघींना सोडलं तर दुसरं कोणीच नव्हतं। आता संध्याकाळचे 5 वाजले होते। खूप वेळ झाला तरी या दोघी आल्या नाहीत, म्हणून आशिषही जरा घाबरलाच। तो आत जाऊन आईला हाका मारू लागला। त्याचा आवाज ऐकून आजी आजोबा आणि आईला जाग आली। तसा आशिषने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला। आजोबा तसे पटकन बाहेर जाऊन त्या दोघींना शोधू लागले, पण खूप वेळ झाला, घराच्या आजूबाजूला त्या दोघी कुठेच सापडल्या नाहीत। आई आणि आजी तर रडू लागल्या होत्या। आता वाडीत सर्वांनाच या दोघी हरवल्याची खबर मिळाली। तसं सगळेजण त्या दोघींना शोधू लागले। तोवर दिनेश मामा कामावरून घरी आला। दारात ताईला रडताना बघून तो धावतच तिकडे आला। अगं ताई, काय झालं, कशाला रडतेस, काय झालं, तसं आतून आजीने सुनंदा आणि प्रिया हरवल्याचे त्याला सांगितले। तसं मामाने आपली बॅग घरात ठेवून तोही त्यांना शोधायला बाहेर पडला। आता संध्याकाळचे 7 वाजले होते। सगळीकडे काळोख पडला होता। कदाचित त्या दोघी नदीवर तर गेल्या नाहीत ना, असा विचार येताच दिनेश मामाच्या अंगावर चटकन शहारा आला। तो धावत आता नदीजवळ जाऊ लागला आणि तेव्हाच समोरच्या त्या काळोखातून कोणीतरी हातात बॅटरी घेऊन येताना त्याला दिसले। समोर बाबू मामा आणि त्या दोघी जणी होत्या। त्या दोघींना बघून दिनेशच्या जीवात जीव आला आणि मग ते चौघेही घरी आले। घरी आल्यावर बाबू मामा घडलेला सर्व प्रकार सांगू लागला। नशीब, मी वेळेवर पोहोचलो, या दोघीही त्या औदासीच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या। त्या दोघीही पाण्यात आत आत जात होत्या। तेव्हाच माझं लक्ष गेलं, मी दुपारी वरच्या काठावर मासे पकडायला गेलेलो। या दोघी बोलतात की त्या माझ्या मागोमाग नदीवर आल्या, पण मी पुढे दुसऱ्या वाटेकडे वळलो वरच्या काठावर जायला, आणि या मागे येता येता रस्ता चुकून खालच्या त्या औदसीच्या काठेवर जाऊन पोहोचल्या। माझे मासे पकडून झाल्यावर मी असंच काठावरून खाली खाली येत होतो। तेव्हाच माझी नजर गेली यांच्यावर, पाण्यात उतरून पुढे पुढे जात होत्या त्या। मी धावत जाऊन त्यांना हटकलं आणि घेऊन येतो तो तेव्हा वाटेत दिनेश भेटला। बाबूकडून हे सगळं ऐकून आजी देवघरात जाऊन देवाचे आभार मानू लागली। देवा, तूच वाचवलंस रे माझ्या लेकींना त्या उदसेपासून, आजी बोलली। काकी, दोघींच्या पण अंगावरून काढून टाका दी, शुद्ध हरपल्या गत पाण्यात आताच जात होत्या त्या, मी त्यांना पकडल्यावर शुद्ध आली त्यांना। तसं मग आजीने त्या दोघींच्याही अंगावरून मीठ मोहरी उतरवली आणि मग ती चुलीत नेऊन फेकली। असा थोडा वेळ निघून गेला। सुनंदा, आशिष आणि प्रिया आजोबा आणि मामासोबत खेळत बसले होते। आजी आणि आई स्वयंपाकगृहात रात्रीचं जेवण बनवत होत्या। तेव्हा बोलता बोलता आईने आजीला विचारलं, अगं आई, ही औदसा कोण आणि तिचे ते ठिकाण, आधी कधी मी ऐकलं नाही हे सगळं, तसं आजी सांगू लागली। अगं हल्लीचीच 3 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। गावच्या जत्रेला ती मुलगी आपल्या गावी आत्याच्या घरी आली होती। शहरात राहणारी असल्याने तिला इकडचं काही माहिती नव्हतं। बिचारीचं लग्न सुद्धा ठरलेलं। एके दिवशी ती अशीच गावात 3 सांजेला फिरत होती आणि तेव्हाच फोनवर बोलता बोलता ती त्या नदीवर पोहोचली। संध्याकाळचं नदीवर जायचं नाही हे खूपदा लोकांनी तिला सांगितलं,
पण शहरातल्या तिने कोणाचंच ऐकलं नाही. आणि एके दिवशी घात झाला. ती तिकडून परत येताना नदीच्या पलीकडे झाडीत लपलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्या वाघाच्या हल्ल्यात त्या नदीच्या काठावरच तिचा करुण अंत झाला. तिचं शरीर पण कुठे सापडत नव्हतं. वाघाने पार तुकडे तुकडे करून खाल्लं तिला. ती या जगातून गेली पण तिचा आत्मा मात्र त्या नदीच्या काठावरच अडकला. आणि त्यानंतर ती गावातल्यांना त्रास देऊ लागली. गावातल्यांनी मग खूप होमहवन करून तिचा तो आत्मा त्या काठावरच बांधून ठेवला. आणि गावातल्यांना तिचा होणारा त्रास मग थांबला. पण ती अजूनही तिकडेच असते. त्या काठावर केस मोकळे सोडून नदीतील त्या मोठ्या दगडावर बसलेली दिसते सर्वांना. म्हणूनच कोणी जात नाही तिकडे. बाबू अगदी देवासारखा तिकडे पोहोचला वेळेवर आणि वाचवला या दोघींना, नाहीतर अनर्थ झाला असता. आजीकडून हे ऐकून आईच्या काळजात एकदम धस्स झालं. आणि केवढ्या मोठ्या संकटातून तिच्या मुली वाचल्या याची तिला जाणीव झाली. आणि मग आईने सुद्धा मनोमन देवाचे आभार मानले.